नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आपण एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ती योजना म्हणजे आपल्या सर्वांनाच परिचित असेल, सुकन्या समृद्धी योजना. तर याच्यामध्ये जे आहे, जवळपास 1000 रुपये महिना जर तुम्ही गुंतवला, याच्यामध्ये महिलांकरिता आहे, लहान ज्या काही मुली आहेत त्यांच्याकरिता ही योजना गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. 10 वर्षापर्यंतच्या मुलीकरिता ही योजना आहे. तर याच्यामध्ये 1000 रुपये गुंतवणूक करून जे आहे 6 लाखापर्यंत परतफेड आपल्याला मिळू शकते. तर काय आहे संपूर्ण योजना आपण बघूया. याच्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना ही एक चांगल्या प्रकारची योजना आहे. याच्यामध्ये जे आहे 10 वर्षाच्या ज्या की मुली आहे, 10 वर्षापर्यंत, 1 वर्षापासून म्हणा किंवा जन्म झाल्यापासून म्हणा, 10 वर्षापर्यंत याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जे आहे भारत सरकारची जी बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत ही योजना आहे. 10 वर्षापर्यंतचे जे की आहे अधिकतम याच्यामध्ये 2 खाते म्हणजे 2 मुलींकरिता, तिसऱ्या मुलीसाठी याच्यामध्ये जर जुळव्या झाल्या तर तिसऱ्यामध्ये तसं प्रमाणपत्र द्यावं लागतं. केवळ 14 वर्ष तक याच्यामध्ये जे आहे 14 वर्षापर्यंत याच्यामध्ये जे आहे तुम्हाला भुगतान करायचं आणि 21व्या वर्षी तुम्हाला जे आहे जी तुमची स्कीम आहे ती मॅच्युअर होऊन झाल्यानं तुम्हाला पैसे मिळून 18व्या वर्ष जे आहे तुम्ही 50% याच्यातली रक्कम काढू पण शकता. 18 वर्ष की आय के बाद विवाह होणे पर खाता बंद करणे की सुविधा, म्हणजे 18 वर्षानंतर जर तुमचा विवाह झाला मुलीचा तर तुम्ही हा खातासुद्धा बंद करू शकता. अधिकतम रुपये जी आहे 1 वर्षामध्ये 1.5 लाखापर्यंत तुम्ही याच्यामध्ये जमा करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या की बचत योजना आहे, आपण ज्या रिस्की योजना असतात काही त्याच्यामध्ये न गुंतवता ही सरकारी योजना आहे. काही बँक्समध्ये आपण डिपॉझिट करतो, प्रायव्हेट बँक्समध्ये म्हणा किंवा शेअर मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये रिस्क असते, त्याच्यानुसार जर पाहिलं तर हे एक सेफ आहे आणि याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सूट आहे. तर काय आहे योजना आपण जाणून घेऊया. तुम्हाला खातं कुठे जे आहे काढावं लागेल तर याच्यासाठी जे आहे पोस्ट ऑफिस किंवा कुठली नॅशनलाइज बँकमध्ये हे खाते मिळतात. सुकन्या समृद्धी योजना के तहत अकाउंट किसी भी गर्ल चाइल्ड के जन्म लेने के बाद 10 साल के पहिले की उम्र में कम से कम 250 रुपये तुम्हाला यायला इनिशियली लागतील, त्याच्याने तुम्हाला हे खातं काढता येईल. चालू वित्तीय वर्ष के तहत अधिकतम 1.5 लाख रुपये तुम्ही जमा कर सकते हो. तो म्हणजे जास्तीत जास्त जे आहे 1.5 लाख रुपये 1 वर्षाला तुम्ही त्याला जमा करू शकता. जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा 9.2 इतकं याला व्याजदर होतं. आता 2017-18 याला 8.1 हे जे आहे त्री जी काही क्वार्टरली असतं आणि क्वार्टरली त्याच्यामध्ये जे की सरकार रेट ठरवत असतं व्याजाचं त्याच्याप्रमाणे याच्या खात्यावरती व्याज मिळतं. आणि 21 योजनाचं जे की टाईमलाईन आहे ते 21 वर्षाची आहे. आणि 18 वर्ष जर तिचं जे आहे लग्न जर ठरलं असेल तरी तुम्ही ते खातं बंद करून पैसे काढू शकता. जरुरी कागदात काय काय लागेल याच्यासाठी बर्थ सर्टिफिकेट लागेल, त्याच्याचप्रमाणे जे आहे तुमचं KYC लागेल, जे की अभिभावक आहे पॅरेंट्स आहे त्यांचं. किती रक्कम जरूर, 250 रुपये जे आहे हे काफी आहे अकाउंट खोलासाठी. अकाउंट उघडून जाईल आणि नंतर मग 100च्या प्रतीमध्ये जे आहे तुम्ही किती पण याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. मॅक्झिमम जी लिमिट आहे ती 1.5 लाखापर्यंत 1 वर्षामध्ये आपण या खात्यामध्ये जमा करू शकतो. आणि शेवटी आपण याच्यामध्ये बघणार आहोत की आपल्याला कसे काय जे आहे रक्कम मिळेल. रक्कम जमा नाही होऊ पाहिजे क्या करत, एखाद्या वेळेसची जर आपण रक्कम जी आहे भरू शकलो नाही तर 50 रुपये सालाना पेनल्टी देकर आपण जे आहे खातं आपलं पुन्हा जे आहे नियमित करू शकतो. आणि कुठल्या प्रकारे तुम्ही जे आहे खात्यामध्ये रक्कम याच्यामध्ये तुम्ही कॅशनं, चेकनं, डिमांड ड्राफ्टनं किंवा मग इन्स्ट्रुमेंटद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्सफर थ्रू तुम्ही जी आहे ट्रान्सफर करू शकता. जर बँकेमध्ये कोर बँकिंग असेल तर पोस्ट खात्यामध्ये. मॅच्युरिटीच्या पहिले किन हालात में खाता बंद केसा सकते, जर तुम्हाला हे खाता बंद करायचं असेल तर केव्हा होऊ शकतं. खाताधारक जे आहे त्याची जर मृत्यू झाली तर डेथ सर्टिफिकेट दाखवून तुम्ही हे खातं बंद करू शकता. खात्याचे जर तुम्हाला काही रक्कम ॲडव्हान्समध्ये काढायची असेल तर तुम्ही काढू शकता का, तर उच्च शिक्षा केली आणि शादी केली म्हणजे हायर एज्युकेशन आणि लग्नाकरिता तुम्ही रक्कम काढू शकता. आणि त्याच्यामध्ये 50% तुम्ही रक्कम काढू शकता, परंतु त्याच्यामध्ये अट आहे की 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजे मुलीचे. त्याच्यानंतर अकाउंट मॅच्युअर हे कधी होईल, तर 21 वर्ष जेव्हा होऊन जाईल तेव्हा हे अकाउंट मॅच्युअर होऊन जाईल. एक शॉर्टमध्ये बघून घेऊ बघा, तर सहकन्या समृद्धी योजना मुलींच्या समृद्ध भविष्यासाठी नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक आवश्यक आहे, 2 मुलींसाठीच आहे. मुलीच्या 10 वर्षापर्यंत तुम्ही हे काढू शकता. KYC आणि मुलींचा जन्म दाखला आवश्यक आहे, नाम निर्देशन नाही.
प्रारंभिक गुंतवणूक जी आधी 1,000 रुपये होती आता 250 रुपये झालेली आहे. नंतर जमा करायची रक्कम 100 च्या पटीमध्ये तुम्ही कितीही वेळा जमा करू शकता. अकाउंट उघडल्यापासून 14 वर्षापर्यंत रक्कम जमा करणं शक्य होते. त्याच्यानंतर तुम्ही रक्कम जमा करू शकणार नाही. 14 वर्षापर्यंत तुम्ही रक्कम जमा करू शकता. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त रुपये 1,50,000 रुपये तुम्ही जमा करू शकता. खंडित जर झालं तुमचं खातं तर 50 रुपये भरून तुम्ही पुनर्जीवित करू शकता. मुलीच्या 18 वर्षानंतर तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी 50% रक्कम तुम्हाला काढणं शक्य आहे. मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तिचे खाते तुम्ही बंद करू शकता. 18व्या वर्षी लग्न झाल्यास मुदतपूर्व खाते बंद करण्याची सुविधा आहे. आता याच्यामध्ये आपण समजून घेऊया. 8.1% असे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. जर तुम्ही वर्षाला काठी 1,000 रुपये जर गुंतवले तर तुमचे जे आहे 14 वर्षामध्ये 14,000 रुपये तुम्ही गुंतवत आहे आणि तुम्हाला मॅच्युरिटीला 46,821 इतकी मिळत आहे 1,000 रुपये वर्ष गुंतवून. 2,000 रुपये वर्ष जर तुम्ही गुंतवलं आहे तर तुमचं टोटल इन्व्हेस्टमेंट होत आहे 28,000 रुपये 14 वर्षामध्ये आणि तुम्हाला जी मॅच्युरिटीला मिळेल 93,000. म्हणजे जर आपण पाहिलं तर याच्या तिप्पट आपल्याला रक्कम मिळतच आहे. त्याच्यानंतर 5,000 रुपये जर तुम्ही वार्षिक गुंतवले तर 70,000 रुपये जे आहे तुमची 14 वर्षाची इन्व्हेस्टमेंट होईल आणि तुम्हाला मिळेल 2,34,107 रुपये आजच्या व्याजदरानं. व्याजदर हे जे आहे सरकार दरवर्षी चेंज करतं आणि त्याच्यामध्ये कमी जास्त होत असतं. रुपये 10,000 जर तुम्ही गुंतवले तर 1,40,000 रुपये तुम्ही गुंतवत आहे आणि तुम्हाला 4,68,000 रुपये मिळत आहे. जर 12,000 रुपये तुम्ही गुंतवले तर याला याच्यावरती तुमचे रुपये 5.5-6.5 पर्यंत चालत आहे. 20,000 रुपये जर तुम्ही गुंतवत असाल वर्षाचे तर 2,80,000 रुपये तुम्ही गुंतवत आहे आणि तुम्हाला 9,36,429 रुपये याच्यामध्ये मिळत होते. 50,000 रुपये जर तुम्ही मंथली इयरली जर तुम्ही गुंतवत असाल तर तुम्हाला 23,41,073 हे 21व्या वर्षी मिळेल. मधात तुम्ही जर पैसे काढले नाही तर 1,25,000 जर तुम्ही 1,50,000 रुपये गुंतवले याच्यामध्ये हायेस्टली एका वर्षामध्ये तर 21,00,000 रुपये तुम्ही टोटल गुंतवून तुम्हाला मिळकत मिळेल 70,23,219 रुपये. तर अशी ही योजना आहे आणि सेफसुद्धा आहे. याच्यामध्ये जे आहे अधिक तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर टॉल फ्री क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही कॉल करून सर्वची माहिती मिळवू शकता. तर आजच्या सेशनमध्ये इतकंच. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.